मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेत राहा. आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहताना आवडले तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या भावाला सहकार्य करा. आज तुम्ही पाहणार आहे चॅनलमध्ये साबुदाण्याची खिचडी. चला तर बघूया रेसिपी. आज तुम्ही पाहणार आहेत साबुदाणा खिचडी. त्यासाठी आपण घेतलेला आहे साबुदाणा, रात्री भिजवून घेतलेला आहे. बटाटा घेतला आहे स्वच्छ धुवून, मीठ, शेंगदाण्याचा कूट, तेल घेतलं आहे दोन पळी छोटल्या, हिरवी मिरचीचा ठेसा घेतला आहे. चला तर मित्रांनो, आता पाहूया आपण साबुदाण्याची खिचडी. करून घेते पहिलं. दोन चमचा पहिला आता बटाटा स्वच्छ धुवून, थोडासा कुरकुरीत फ्राय होऊन द्यायचा बटाटा. झालेला आहे थोडं गोल्डन कलरचं. टाकून घेते हिरवी मिरची. आता मी टाकून घेते हिरवी मिरची. हे पहा किती छान दिसतंय. टाकून घेते शाबू तांदूळ. छान मस्त हलून घेऊता ती. पाण्याचा कूट टाकून घेतलाय. मी गॅस कमी करून घ्यायचा, नाहीतर खाली मग चिकट होतो. तुम्ही आता पाहू शकता एकदम मस्त असं दिसतंय. खमंग वास सुटला होता. साबुदाण्याची खिचडी हा आयटम मोस्टली उपवासाच्या दिवशी केला जातो. तर हे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली खिचडी बनत आहे.
दोन तीन मिनिट झाकण ठेवून घेतो मऊ शिजण्यासाठी। मी परत ताट ठेवून देते, छान मऊ होतं फराळाची खिचडी। आता आपली तयार झालेली आहे, मी गॅस बंद करून घेते। दाण्याची खिचडी रेडी झालेली आहे, आता टेस्ट करून पाहायला देऊ त्यांना। हे तुम्ही पाहू शकता, एकच नंबर खिचडी झाली आहे, आणि त्याच्यासोबत आपण दही घेतलेलं आहे आणि लिंबू। तर आता आपण टेस्ट करूया। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। Thank you.